नमस्कार, लोकमान्य आय एसमध्ये स्वागत। आज महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा गट क 2021 ही परीक्षा दी 3 तारखेला झाली होती। त्याची पहिली आन्सर की आलेली आहे। पहिली आन्सर की आल्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता कट ऑफ संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। साधारण पहिली आन्सर की आल्यानंतर कट ऑफ किती लागेल हे साधारण आपल्या अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाचं असतं। साधारण दिशा ठरवण्यासाठी जरी महत्त्वाचं असलं तरी सेकंड आन्सर कीमध्ये काही आन्सर चेंज होतात। जसं की राज्य सेवेचं आपण पाहिलं, यामध्ये 8 प्रश्न रद्द झाले आणि 4 प्रश्नांची उत्तरं बदलल्यामुळं कट ऑफच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला। कारण भरपूर प्रमाणात प्रश्न रद्द झाले असतील किंवा उत्तरं चेंज झाली असतील तर कट ऑफमध्ये गॅप पडण्याची शक्यता असते। आज पहिली आन्सर की आल्यामुळं यामध्ये काही प्रमाणात हरकती मागवल्या जातात। काही प्रश्नासंदर्भात आयोग ज्यावेळेस हरकती मागवतं त्यावेळेस काही प्रश्नांची उत्तरं चेंज होण्याची शक्यता असते। तरी पण काही सेफ स्कोर मानला जातो जो कट ऑफसाठी महत्त्वाचा असतो। ज्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षा साधारण 3 महिन्यांनी असते, कारण 2 महिने या परीक्षेच्या निकालासाठी जातात आणि 1 महिना त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी राहतो। त्यामुळं मुख्य परीक्षेसाठी कट ऑफ हा महत्त्वाचा असतो, कारण तुमचा ह्या 3 महिन्यामध्ये अभ्यास होणार असतो। त्यामुळं कट ऑफ किती आहे याला जास्त महत्त्व राहत असतं। साधारण एक्साइज इन्स्पेक्टर हे एक पद होतं, त्यानंतर लिपिक टंकलेखक मराठी आणि इंग्रजी, विमा संचालनाचे एक पद होतं, त्यानंतर परत तांत्रिक सहाय्यक म्हणजेच काही टेक्निकलच्या पदं होती, त्या संदर्भातसुद्धा मेरिट किती लागेल हे आता आपण पाहणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्साइज इन्स्पेक्टर हे पद यासाठी सर्वात चांगलं पद होतं आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर, तर या दोन्हीचा कट ऑफ साधारण हाय राहण्याची शक्यता असते। तर यामध्ये एक्साइज इन्स्पेक्टरचा कट ऑफ हा आजच्या आन्सर कीनुसार विद्यार्थ्यांच्या ज्या लोकमान्य आय एसकडे स्कोर आले त्यानुसार हा कट ऑफ 60+ राहील। पेपर फॅक्च्युअल असल्यामुळं विद्यार्थी जे चांगले अभ्यास करतात त्यांचा स्कोर चांगला आला आणि त्यामुळं हा कट ऑफ जरी पदं 100+ जरी असले तरी कट ऑफ हा 60+ राहण्याची शक्यता आहे पहिल्या आन्सर कीनुसार। त्यानंतर इंडस्ट्री इन्स्पेक्टरसाठी ही पदं फक्त सायन्स ग्रॅज्युएटसाठी असल्यामुळं या पदाचा कट ऑफ 55+ राहील, कारण हे पदं तांत्रिक सहाय्यक म्हणजे तांत्रिक विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळं 55+ राहील। त्यानंतर लिपिक टंकलेखक मराठी आणि इंग्रजी या दोन्हीसाठीही हा कट ऑफ 50+ राहील। ज्यांना 50 पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांना यासाठी तुम्ही पुढं अभ्यास करू शकता। विमा संचालनाचं जे पद आहे त्या पदाचं साधारण पदसंख्या कमी असली तरी याचाही कट ऑफ 55 आसपास राहण्याची शक्यता आहे। साधारण जी आत्ता आपण पाहिली पदं लिपिक टंकलेखक मराठी आणि इंग्रजी किंवा विमा संचालनाचं पद असेल त्याच पद्धतीनं एक्साइज इन्स्पेक्टर असेल, परत आपण पाहिलं की इंडस्ट्री इन्स्पेक्टर असेल आणि त्यानंतर परत टॅक्स असिस्टंट म्हणून एक पद राहिलं, या पदासाठीसुद्धा कट ऑफ हा साधारणतः 55+ राहण्याची शक्यता आहे। सगळेच कट ऑफ 50+ असतील, कारण पेपर हा फॅक्च्युअल आहे। त्याच संदर्भात फॅक्च्युअल पेपरमुळं ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास फॅक्च्युअली साधारण जे वर्षभर या पदासाठी करत असतात त्यांना चांगली मार्क मिळालेली आहेत। सगळ्यांना मार्क साधारण 60+ ज्यांना चांगली मार्क आहेत त्यांनी सर्वता मेन्स करण्यासाठी सुरुवात करावी, कारण काहींचे स्कोर राज्यसेवेमध्ये थोड्या मार्काने गेले होते, साधारण गट बचललासुद्धा स्कोर कमी जास्त होतो, त्यामुळं ज्यांना इथं चांगली मार्क पडले त्यांनी मेनचा अभ्यास सुरुवात करा, कारण वेळ फार कमी असतो। 2 महिने पूर्वपरीक्षेचा निकाल लागण्यामध्ये जातो, 1 महिना त्यानंतर आपल्याला भेटतो, 90 दिवसामध्ये आपल्याला साधारणतः मेन्स द्यायचे असते। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या वीकपासून ते सप्टेंबरच्या दुसऱ्या वीकपर्यंत साधारण 2 महिने साधारण एक महिन्याच्या आसपास म्हणजे साधारण 1 महिना ही परीक्षा आहे। या ऑगस्ट महिन्यामध्ये प्रथमतः मराठी आणि इंग्रजी व्याकरणचा पहिल्या रविवारी साधारणतः हा पेपर होईल, त्यानंतर प्रत्येक रविवारी या प्रत्येक पदाची 1-1 मेन्स आहे। त्यामुळं तुम्हाला साधारण तुम्ही चांगली मार्क असेल तर ऑगस्ट महिन्यापासून तुम्ही सप्टेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या वीकपर्यंत एक्झाममध्ये एंगेज असणार आहे। त्यामुळं तुम्हाला साधारण निकाल लागल्यापासून 1 महिना भेटेल। मार्चमध्ये एक्झाम झाल्यामुळं एप्रिल मे म्हणजे साधारण मे एंडिंगला आपण पाहणार आहोत की किंवा निकाल लागेल, त्यामुळे 1 महिना तुम्हाला साधारण मेन्ससाठी भेटेल। त्यामुळे त्याचा अभ्यास तुम्ही करा। ज्यांना 60+ मार्क पडलेले आहेत त्यांचं साधारणतः सगळ्या मेन्ससाठी ते असतील असं गृहीत धरून अभ्यास करा। ज्यांना 50+ मार्क आहेत त्यांनी लिपिक टंकलेखक
या पदासाठी चांगला अभ्यास करा. 55+ असणारे आपण पाहतो जे सायन्स ग्रॅज्युएट आहेत ज्यांच्यासाठी ते पद आहे तांत्रिक सहाय्यक, त्याच्यासाठी अभ्यास करा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. त्याच पद्धतीनं विमा संचालनाचं एक पद आहे किंवा टॅक्स असिस्टंट, हे 55+ मेरिट लागेल, त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी अभ्यास करा. हे पहिल्या कीनुसार मी मेरिट सांगतो आहे. सगळ्यांना जरी वाटत असलं तरी राज्यसेवेचा कट ऑफ पाहता हे मेरिट जास्त लागण्याची शक्यता आहे, कारण राज्यसेवेलासुद्धा कट ऑफचे सगळ्यांनी सांगितले होते की 220 ते 215 आसपास कट ऑफ लागेल. पण हे सर्व कट ऑफ फेल जाण्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास. नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने अनुभवी विद्यार्थी असतील त्यांचा अभ्यास चांगला झालेला असतो, त्यामुळे कट ऑफ हा राज्यसेवेचा 228 गेला. याचा अर्थ असा आहे की आता अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. दुसरं, कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या एक्झाम झाल्या नाही, त्यांना अभ्यास चांगला झाला आहे, त्यामुळे कट ऑफ आता वाढत जाणार आहे. त्यानंतर काही स्पेसिफिक एक्झामसाठी अभ्यास करणार आहे, जसं की टॅक्स असिस्टंट असेल किंवा क्लर्कच्या हे लिपिक टंकलेखकची परीक्षा असेल किंवा एक्साईज इन्स्पेक्टर, त्यामुळं ते स्पेसिफिक अभ्यास करत असल्यामुळं त्यांनाही चांगली मार्क मिळालेले आहेत, त्यामुळे कट ऑफ हा आत्ता जे सांगितले त्यानुसार राहतील. त्याच पद्धतीनं अभ्यास करा. आता पुढं सगळ्यांच्या मनामध्ये राहतं की आता यानंतर एक्झाम कोणती आहे. साधारणतः हे आता शेड्यूल संपल्यानंतर आता 2022 राज्यसेवा असेल किंवा गट बची एक्झाम असेल, गट कची एक्झाम असेल, आता याचं शेड्यूल येईल. साधारणतः जूनमध्ये 19 जूनच्या दरम्यान आत्ता राज्यसेवेची 2022 एक्झाम होणार आहे आणि त्याची ॲड साधारण 19 एप्रिलपर्यंत येण्याची शक्यता आहे, कारण आयोगाने सांगितलं आहे की कोणतीही जाहिरात ही आम्ही 3 महिने अगोदर पब्लिश करू, त्यामुळे 3 महिने अगोदर ही जाहिरात येणार आहे आणि 19 जूनला एक्झाम होईल. त्या अनुषंगानं लोकमान्य IAS आत्ता सध्या एक फास्ट्रॅक ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे आणि ज्यांना वाटतं की आपली रिव्हिजन चांगल्या पद्धतीने व्हावी आणि जे विद्यार्थी नवीन अभ्यास करत आहेत किंवा ज्यांना राज्यसेवा चांगल्या पद्धतीने द्यायची, त्यांच्यासाठी आपण आता एक अशा पद्धतीने रिव्हिजन बॅच सुरू करतो आहे आणि ही 50 स्टुडंटसाठी असेल, म्हणजे 50 स्टुडंटची 50 दिवसाची फास्ट्रॅक बॅच असेल. माफक फीमध्ये ही पिंपरी चिंचवड एरियामध्ये काळेवाडी फाट्याला लोकमान्य IAS तिथं साधारणतः सुरू होणार आहे. लोकमान्य IAS अकॅडमी काळेवाडी फाट्याला आहे संकल्प अभ्यासिकेजवळ, तिथं तुम्ही ही बॅच कंडक्ट करू शकता, जेणेकरून जे अभ्यास झालेला आहे काहींची रिव्हिजन कमी पडते, काहींना थोड्या मार्कासाठी प्रिलिम जाते पण वर्ष वाया जात, यासाठी माफक फीमध्ये ही बॅच असेल, जेणेकरून तुम्ही तिथं संपर्क करून तुम्ही या बॅचसाठी प्रवेश घेऊ शकता. साधारण 21 तारखेपासून ही बॅच सुरू होईल, 21 एप्रिल ते साधारण 10 जूनपर्यंत बॅच असेल, म्हणजे साधारण ही 50 दिवसाची बॅच असेल. यामध्ये तुमचं इतिहास, भूगोल असेल, पॉलिटी असेल, अर्थशास्त्र असेल, सायन्स असेल, चालू घडामोडी असेल आणि विशेषतः CSAT या संदर्भात सर्व रिव्हिजन स्वरूपात घेतलं जाईल आणि त्या अनुषंगानं तुम्हाला प्रिलिममध्ये स्कोर कशा प्रकारे आणायचा, त्याच पद्धतीनं टेस्ट सिरीजही असेल, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये चांगले मार्क मिळून तुम्ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास होऊ शकता. इथून पुढं मेरिट हे जागा जरी वाढल्या तरी वाढण्याची शक्यता आहे, कारण येणारा जो नवीन क्राऊड येणार आहे अभ्यास करणारा, जे आपण म्हणतो ना फ्रेशली ग्रॅज्युएट स्टुडंट, हे चांगले मार्क मिळवत असतात आणि जे अनुभवी आहेत तेही चांगले मिळवतात, पण काही असा एक मधली फळी असते जी अभ्यास करत असते पण एक त्या संकटामध्ये असते की मी प्रिलिम पास होईल का नाही, कारण त्यांची रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाची असते की क्रक्स असतो, तिथपर्यंत ते कमी पडतात आणि यासाठीच आपण 50 स्टुडंटची 50 दिवसाची रिव्हिजन बॅच सुरू करतो आहे, ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं राज्यसेवेसाठी असणारी पुस्तक वाचून चालेल पण रिव्हिजन कशी करायची, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आपण अभ्यास करतो, डायरेक्ट अभ्यास करताना आपल्याला काही चॅप्टर माहीत असतात पण इनडायरेक्टलीसुद्धा काही प्रश्न आले जे आत्ता जे विद्यार्थ्यांना माहीत नसतं, त्या अनुषंगानं आपण ते प्रश्न सोडवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला पेपर सोडवण्याचे टेक्निकही शिकवले जाणार आहे, कारण फक्त अभ्यास महत्त्वाचा नाही, सगळेच अभ्यास करतात पण पास होणारे फारच कमी असतात. याचं कारण तो अभ्यास योग्य दिशेने झाला पाहिजे आणि परीक्षेच्या वेळामध्ये त्या मिळालेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करणे म्हणजे शिक्षण. व्याख्यात शिक्षणाची काय आहे, मिळालेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करणे, ते जर करता आला तरच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होतो आणि तुम्ही स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जे तुम्ही शिकलात त्याचा परीक्षेमध्ये तुम्ही किती प्रकारे वापर केला, उत्तर सोडवण्यासाठी कसा उपयोग झाला, या अनुषंगानं तुम्हाला त्याचं बेनिफिट असतो आणि तोच बेनिफिट म्हणजे परीक्षा पास होणं. याच अनुषंगानं आपण बॅच सुरू करतो आहे. तुम्ही लोकमान्य IAS अकॅडमी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये काळेवाडी फाट्याला संकल्प अभ्यासिकेजवळ आहे, बस स्टॉपपासून जवळच आहे आणि ही बॅच 50 विद्यार्थ्यांसाठी असेल जी माफक फीमध्ये असेल आणि रिव्हिजन बॅच असेल. तुम्ही अभ्यास करण्यासाठी या बॅचचा चांगला फायदा करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या 19 जूनला जी राज्यसेवा येते
त्यामध्ये तुमचा रँकही चांगला येईल आणि स्कोर सिक्युअर जर असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे अधिकारी होऊ शकता. तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी शुभेच्छा आणि ज्यांचे स्कोर आलेत त्यांचं अभिनंदन. त्यांनी मुख्य परीक्षेसाठी अभ्यास करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.